विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल हॅलो Bye.
कृष्ण हरी राम कृष्ण हरे हरि जय तो
हा मानव बरवा बरवा तो बरवा तो सर्व सुखाचे आगरा 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 बाप र कुमार बाप र कुमार बाप र कुमार देव तोहा विठ्ठल वरवा हा तोहा विठ्ठल वरवा बाप र कुमार देव बाप र कुमार तोहा विठ्ठल वरवा तोहा विठ्ठल वरवा रागाचं नाव केदार भगवान महादेवांना आवडता राग चक्रवर्ती शिवा घोड़ा चक्रवर्ती शिवा
देव भोळा चक्रवर दिया पाय माझे जिते पाय माझे जाते पाय माझे जिते पाय माझे राज पाय माझे राज पाय माझे माझे बदता शिवना बदता शिवना माझे बदता शिवना बदता शिवना दयानवादे क्रोध काम दयानवादे क्रोध दयानवादे क्रोध काम दयानवादे क्रोध काम दयानवादे क्रोध काम धर्म अर्थ काम धर्म अर्थ काम धर्म अर्थ काम धर्म धर्म अर्थ काम शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता शिव देवता प्रत्यक्ष शिव देवता शिव देवता प्रत्यक्ष वाचे वंदता शिवना वाचे वंदता शिवना वाचे वंदता शिवना शिवना दयानवादे क्रोध काम दयानवादे क्रोध दयानवादे क्रोध काम दयानवादे क्रोध काम दयानवादे क्रोध काम दयानवादे क्रोध काम एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने निवारी कलिकाळाचा देव निवारी कलिकाळाचा देव कलिकाळाचा देव निवारी कलिकाळाचा देव वाचे वदता जिवनावादे क्रोध कामयानवादे दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम विठोबा रघुमार मारती
दयानवादी गोदा दावा
विठ्ठल शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम जमृक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं त्रियं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथमं आत्मरूप गणेश केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते
महादेवचे बंधू श्री जनश्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदंबोज तेजस्वरदिक प्रदेशम विदिंद्रादि देवै सदा स्तुयमानम् समाधि समूर्तिम भजे ज्ञान देवम् ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी अतुलित बलधाम हिमशैलावदेहम धनजवन कुरुषाणम ज्ञानिनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि सरणी मांडी वरून बसा. दोन श्लोक माझ्या मागे सामुदायिक वंदना सामुदायिक स्तुती सर्वांच्या मुखातून आतापर्यंत आम्ही म्हणत आलो आता तुम्ही म्हणा. दोन श्लोक सामुदायिक वंदना होईल सामुदायिक स्तुती हाच जोडा सर्वांनी मांडी वरून बसा हाच जोडा. दोन श्लोक माझ्या मागे वसुदेव सुतम देवम अगदी मुक्त मुक्त कंठाने मुक्त कंठाने म्हणजे मोकळ्या आवाजात देवाची स्तुती अगदी घशी अगदी खरकावून घ्या अगदी वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुण सकळा ऐसे नमन करुण सकळा हरि कथा बोले वो बढ़िया बोला अज्ञान मनुनी आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मने चालवी सकळा नामा मने सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दन शिव निवारी कडी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनाच्या सेवेसाठी निवडलेला भंग श्रीमंत श्री पैठण निवासी भानुदासांच्या कुळी महाविष्णूचे अवतार शांती ब्रह्म नाथ महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग आहे.
अभंग चार चरणांचा सर्वांचा मुखोद्गत आहे, पाठ आहे, बरोबर आहे ना? मला वाटतं बहुतेक लोकांचा हा नेहमीचा म्हणण्यात आपला भजनी मंडळीचा अभंग आहे. अभंग आहे चार चरणांचा. या चार चरणांच्या अभंगातून महाराज भगवान महादेवांचं यथार्थ वर्णन करतात. भगवान महादेवांचं यथार्थ वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान महादेवांच्या नामस्मरणाचा महिमा आहे, त्यांचा स्वभाव सांगितला आहे. पहिल्या चरणामध्ये त्यांचा स्वभाव, भगवान महादेवांचा स्वभाव कसा. दुसऱ्या चरणामध्ये त्यांच्या नामस्मरणाचा, नामचिंतनाचा महिमा सांगितला आहे. तिसऱ्या चरणामध्ये त्यांच्या दर्शनाचा महिमा सांगितला आहे. आणि चौथ्या चरणामध्ये भगवान महादेवांचं कार्य सांगितलेलं आहे. चार चरणामध्ये, पहिल्या चरणामध्ये त्यांचा स्वभाव, दुसऱ्या चरणामध्ये त्यांचा नामस्मरणाचा महिमा, तिसऱ्या चरणामध्ये त्यांच्या दर्शनाचा महिमा, आणि चौथ्या चरणामध्ये त्यांचा कार्याचा महिमा सांगितला आहे. लक्षात राहील ना चार गोष्टी कुठल्या कुठल्या? पहिल्या चरणामध्ये स्वभाव कोणाचा? मला बोलकी माणसं फार आवडतात. बोलत चला अगदी कीर्तनामध्ये, तुम्ही या मी खेळी मेळी गदारोळी आनंद. मी फार लांबून आलो बरं का, जवळजवळ 14 तासाचा प्रवास करून आलो. म्हणजे आम्ही धुळ्यावरून, माझं धुळ्याजवळ गाव आहे, धुळ्याजवळ सांजोरी म्हणून माझं गाव आहे. आमचा पंढरपूरला मठही आहे. 40 वर्षांची पंढरपूरची परंपरा वारी आहे. घरामध्ये वडील कीर्तनकार आहेत, संस्था आहे. पहिल्यांदाच मी या ठिकाणी एवढ्या लांब सगळा संच घेऊन आलो. म्हणजे लांब जातो पण संच घेऊन नाही जात बहुतेक. पण आमच्या अनिलदादा पवार यांची फार इच्छा की तुम्ही सगळा संचच घेऊ. तुमचा संच आला म्हणजे आम्हाला काही अडचण, नाव ठेवायला जागा राहणार नाही की हे बरोबर नव्हतं ते बरोबर नव्हतं. कारण बहुतेक महाराज लोकांचं असं असतं, थोडं काही चुकलं का हे बरोबर नव्हतं ते बरोबर नव्हतं. तुमचा संचच घेऊन या म्हणजे जेणेकरून आनंद माझ्या गावाला देता येईल. आणि जेव्हा तेव्हा भाव तर ते गावाचाच विषय, राहतात ते शहरामध्ये, राहतात ते ठाण्याला, बरोबर ना? पण त्यांचं सगळं लक्ष गावात असं. म्हणजे माझ्या गावाला, म्हणजे मागील वर्षापासून एक या ठिकाणी, म्हणजे त्यांची स्तुती नाही, मी शिवपुराण कथा यासाठी सोडली. 2 शिवपुराण कथा करत होतो मी. ते म्हटलं की महाराज आमच्या गावाला कार्यक्रमाची तारीख द्या. म्हटलं 2 कथा आहेत दादा. तर माझ्याकडनं शब्द सुटला आणि तो शब्द त्यांनी तो धरून ठेवला. माझा शब्द असा सुटला, पुढच्या वर्षी बघू. काय शब्द होता? पुढच्या वर्षी बघू. आणि ह्या वर्षी त्यांनी मला 6 महिने अगोदर फोन केला, ह्या वर्षी तुम्हाला शिवरात्रीला मांडव्याला यायचं आहे, कोकणात यायचं आहे. त्यांना म्हटलं कथा आहे शिवपुराण, मला जमणार नाही. म्हटलं तुम्ही शब्द दिला होता महाराज, पुढच्या वर्षी बघू. माणुसकी आहे का काही असं म्हटले मला, माणुसकी आहे का काही? माझ्या लक्षात आलं की माणुसकी असते महाराज, लोकांनाही माणुसकी असली पाहिजे. प्राण जाई पर वचन न जाई, शब्द सुटला म्हणून यावर्षी शिवपुराण रद्द करू. मग 7 दिवसाची भगवान महादेवांची कथा यावर्षी न करता मग कीर्तनच घेतली सगळी. आणि महादेवांची कथा, महादेवांचं महात्म्य, आणि या ठिकाणचं असं वैभव आहे. जगदंबा भवानी माता जोगेश्वरी म्हणजे आदिशक्तीचं अधिष्ठान आहे. आणि भगवान महादेव, शक्ती आणि शिव दोन्ही आपल्या गावात विराजमान आहे, आपल्या गावाचं भाग्य आहे. नंतर आज जिकडे तिकडे ऐका, शक्तीचा आणि महादेवांचा उत्सव हा शिवाचा उत्सव आहे. शिवाची रात्र आहे भारतातला सर्वात मोठा उत्सव. नवे नवे भगवान महादेव हिंदू धर्माचे गुरु आहेत. कोणाचे गुरु आहेत? संपूर्ण हिंदू जातीचे. नवे नवे संपूर्ण जगाला मुक्ती प्रदान करणारे मुक्तीदाता देवता भगवान महादेव. मला एक उत्तर द्या, मावळ मधले मावळे लढताना काय म्हणत होते? काय म्हणत होते जरा जोरात म्हणा बरं. हर हर महादेव, हर हर, हर हर. माझा आवाज मोठा येतो का तुमचा मोठा येतो? हर हर, हर हर, हर हर, हर हर. महादेव का म्हणत होते? त्याचं कारण आहे, आता बस मरणाशी झुंज घ्यायची, मेल्यानंतर मोक्ष मरतो. नीट आहे का? शूर रणांगणामध्ये जर मेला तर त्याला भगवान महादेव मोक्ष देतात. मोक्ष देणारी देवता आहे महादेव. म्हणून वारकरी जरी असला तो, जरी त्या काळातले बरं का वारकरी सुद्धा महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, पंढरपूरचे वारकरी होते. पण ते लढताना पुंडलिक वरदा हरिविठ्ठल असं नव्हतं म्हणे. काय म्हणत होते? का? कारण महादेव मुक्तीदायी देवता आहे. इसवी सन 1300 ते 1303 ला चित्तोडला पहिला जोहर झाला. 17,000 रजपुत्रमणींनी पहिला जोहर केला. जेव्हा अल्लाहुद्दीन खलजी चित्तोडच्या गडावर, गडव मै गड चित्तोडगड बाकी सब गडिया,
त्यावेळेस महाराणी पद्मिनीच्या सोबत 17,000 राजपूत रमणींनी जेव्हा त्या महावस्त्रांवर महावस्त्रांची होळी पेटवली, त्याच्यामध्ये आपल्या देहाची होळी करून घेतली, त्यावेळेस प्रत्येक स्त्री प्रत्येक त्या ठिकाणी छात्राने उडी मारताना काय नाव घेत होती माहिती का? हर हर जौहर म्हणतात त्याला, जय हर खरा शब्द त्याचा आहे, जय हर म्हणजे ही मुक्ती देणारी मोक्ष देणारी देवता आहे. हा आणि अधिष्ठान आहे भगवान महादेवांचा. आज संपूर्ण भारतभर महोत्सव महाशिवरात्र, शिवरात्र येतात अनेक, ही महाशिवरात्र आहे, मोठी शिवरात्र आहे, याचा तात्विक अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमची प्रसन्नता फार महत्वाची. आम्ही एवढे लांबून आलो, ही सगळी आमची 20 जणांची टीम, 20-22 जणांची टीम आहे. ही आदरणीय गुणवान महाराज मंडळी नुसते गायक नाहीत, पंकज महाराज जे हार्मोनियम यांच्या साथीला आहेत, आदरणीय दीनानाथ महाराज हे कीर्तनकार मंडळी आहे, बरं का, कीर्तनकार मंडळी आमचे आबासाहेब सोनू आणि माझे दाजी आहेत. ही सगळी आमच्या वाडी भोकरच्या पाठशाळेची संस्थेची सगळी विद्यार्थी आदरणीय माझे परमार्थपुरुष स्नेही गुरुबंधू सुदर्शन महाराजांच्या संस्थेतली आणि माझ्या संस्थेतली ही मुलं, ही सगळी सगळं आणि शूटिंगसाठी आमचे भैया भाऊ सगळी, ही सगळी माणसं ही माझ्या प्रेमामुळे नाही तर आमचे अनिलदादा पवार यांच्या प्रेमामुळे आले. आणि एवढी लांब आम्ही आल्यानंतर अहो तुमचा भाग फार सुंदर आहे, इतका सुंदर, इतका सुंदर तुमचा भाग. फक्त नवीन माणसाला यायला फार अडचण होत आहे, कारण दऱ्याखोऱ्यातून पुन्हा खाली पुन्हा वरती असं वाटत होतं की आपण 84 लक्ष योनीमध्ये फिरतो आहोत. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. आणि एखाद्याला वैताग जरी आला त्याने म्हटलं की नको या गावाला जायचं, परत जायचं तरी परत जाता येणार, असा सगळा सुंदर सण फार सौंदर्य, कोकणातलं सौंदर्य पावसाळ्यामध्ये पाहण्यासारखं असतं. आणि तुम्ही अत्यंत श्रद्धावान भाविक भक्तिमती माता, फार सुंदर, बरं का. आज कार्यक्रमाला माझ्या हिशोबाने आज गर्दी कमी आहे, पण मला माहिती ऐकणारे दर्दी आहे. मांडव्याची श्रोते मंडळी ऐकणारे दर्दी पाहिजे, कोण पाहिजे? दर्दी किसे कहते पता आहे आपको? दर्दी किसे कहते है? जो प्रेम का दर्द जानता है, जो बताने वाले सुनाने वाले की कथा का दर्द जानता है. एरी मैं तो प्रेम दीवानी, मेरा दर्द न जाने को. एरी मैं तो ना मैं जानू आरत बंदन ना पूजा कीरी, है अनजानी प्रेम दीवानी. प्रेम जाणतो प्रेमाचं, त्या ठिकाणी दर्द जो जाणतो तो खरा दर्दी. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग 4 चरणांचा आहे. प्रथम चरणामध्ये महाराज भगवान महादेवांचा स्वभाव सांगतात, दुसऱ्या चरणामध्ये त्यांचा नामस्मरणाचा महिमा, नामस्मरणाची फलश्रुती, तिसऱ्या चरणामध्ये त्यांच्या दर्शनाचा महिमा. लक्षात येतं ना, पहिल्या चरणामध्ये भगवान महादेवांचा स्वभाव कसा आहे? शिव भोळा, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिती. दुसऱ्या चरणामध्ये नामस्मरणाचा महिमा आहे. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. भगवान महादेवांच्या नामस्मरणाचा महिमा. तयानबाधी क्रोधका. तिसऱ्या चरणामध्ये त्यांच्या दर्शनाचा महिमा आहे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. त्यांच्या दर्शनाने चारी पुरुषार्थांची सिद्धी होते. भगवान महादेवांचा स्वभाव स्वभाव भगवत देवाचा दैवताचा स्वभाव नाही तर प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. स्वभावात परिवर्तन होत नाही, स्वभावामध्ये बदल होत नाही. या जगदंबा भवानी मातेने या तिन्ही देवांना जन्माला घातलाय. जगदंबा भवानी मातेने तिन्ही देवांना जन्माला घातलाय. नीट आहे का? मला उत्तर द्या, साधा साधा प्रश्न, सिंपल सिंपल. देवांना जन्माला कोणी घातलं? बोल चला, मला बोलकी माणसं फार आवडतात. देवाला कोणी जन्माला घातलं? देव किती आहेत? 3 आहेत ना, का 33 कोटी?
आपल्या डोक्यात तोच विषय बसलाय. 33 कोटी देव नाही दादानी टाकले, 33 कोटी देव नाही. कोटी हा शब्द संख्यावाचक आहे, प्रकारवाचक आहे, संख्यावाचक नाही. 33 कोटी देव नाही, 33 प्रकारचे देव. किती प्रकारचे देव आहेत? मुख्य देव आहेत 3 आणि त्याचे प्रकार आहेत 33. देवी देवांच्या स्वभावाच्या नुसार, बरं का, हे देवांच्या स्वभावानुसार प्रकार पडलेले आहेत. मुख्य देव आहेत 3, ब्रह्मा विष्णू आणि 33 प्रकारचे देव आहेत. प्रकार आहे का मी सांगतो तुम्हाला, 33 कसं काय आकडा. हा आकडा कोटी शब्द आपण संख्या करून टाकली, 33 कोटी. कोटी म्हणजे प्रकार, संख्या नाही. 11 देव रुद्र प्रकाराचे, भगवान महादेव ज्या प्रकृतीचे आहेत, ज्या स्वभावाचे आहेत, 11 देव रुद्र प्रकाराचे. 12 देव सूर्य प्रकाराचे, तेजस्वी. आणि 8 देव वसु प्रकाराचे. आणि 2 देव अश्विनी कुमार या प्रकाराचे. किती झाले? 33 प्रकारचे देव आहेत. बरं का, मुख्य देव एकच आहे. एको देव सर्वभूतेषु गूढा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. परमात्मा एकच आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. तत्वानुसार जर पाहिलं, भगवान महादेव प्रत्येक घटामध्ये विराजमान आहे. जो शिव आहे ना तो जीव आहे. प्रत्येक जीवामध्ये भगवंताचा अंश आहे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. प्रत्येकामध्ये परमात्मा विराजमान आहे. शिवतत्व प्रत्येक घटामध्ये आहे. शिवतत्व प्रत्येक घटामध्ये, घट म्हणजे इथे बसलेले सगळे मडके, ऐका बरं का, सगळे बसलेले मडके प्रत्येक जण घटच आहे. घट म्हणजेच मडक. माणूस मेला तर पुढे काय चालतं? आपल्याकडे आहे का पद्धत? माणूस मेल्यानंतर पुढे चालतं ना काय? घट. माठ तुमच्याकडे काय म्हणतात? मटका. म्हणजे शब्दाचा बदल असू शकतो. 550 किलोमीटर अंतर आहे असं म्हणतात. 24 मैलावर भाषा बदलते. आता आपण 550 किलोमीटर फरक असल्यामुळे बऱ्याच गोष्टी असू शकतात. बरं का, आमच्याकडे तुमच्याकडे बऱ्याच चालीरीती परंपरा रूढी अलग अलग गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे कसं काय सारखं असेल? प्रत्येक घटामध्ये घट आहे. प्रत्येक घटामध्ये परमात्मा शिवतत्व प्रत्येकामध्ये विराजमान. मला एक उत्तर द्या, प्रत्येक घटामध्ये जर एक शिवतत्व आहे, मग शिव किती, देव किती? ऐकताय ना, मडके भरलेले 4 मळकी घट, त्याच्यात पाणी भरलं आणि दुपारची वेळ घट भरून ठेवले, किती? 4. आकाशामध्ये सूर्य आहे, किती सूर्य किती आकाशामध्ये? 1 आहे, बरोबर. आणि मडके किती भरले खाली? मग प्रत्येक मडक्यामध्ये एक प्रतिबिंब पडलं, कशाच? सूर्याच. मग सूर्य किती? प्रत्येक मडक्यामध्ये एक सूर्य ना, मग मडके किती आहे? 4. मटका किती आहे? 4. मग सूर्य किती झाले? 4. आणि वरचा 1. टोटल किती झाले? मग सूर्य किती? बोला पटकन. मडके किती आहेत? 4. प्रत्येकामध्ये प्रतिबिंब पडलं ना, मग आता प्रत्येकात एक सूर्य दिसतोय, मग खाली किती सूर्य आहेत? 4. आणि वरचा बेरीज करा, किती झाले? 5 का 1? बोला पटकन. मी तुम्हाला पटवून देतोय ना, किती आहेत मडके? 4. प्रत्येकात एक सूर्य, मग सूर्य किती झाले? हे 4 तर धरा, वरचा 1 आहे, किती आहे? 1च. घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार. तू वेळा कुंभार विठ्ठला, तू वेळा कुंभार. प्रत्येकामध्ये शिवतत्व प्रत्येक मडक्यात आहे. काय? शिवतत्व प्रत्येक मडक्यामध्ये आहे. इकार जो आहे ना, शिव मधला जो ई आहे ना, इकार, इकारांत ही शक्ती. काय शब्द बोलतो आपण? शक्ती. काय शब्द बोलतो आपण? शक्ती म्हणजे इकार, म्हणजे शक्ती. इकार म्हणजे, इकार म्हणजे शक्ती. आणि शिवतत्वामध्ये इकार आहे. शिवा शक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे. ऐका माझा सांगण्याचा मुद्दा आहे का, या जगदंबा भवानी मातेने शक्तीने तिन्ही देवांना जन्माला घातले. आद्यत्रय जननी देवांची आहे. आणि या तिन्ही देवांना तिने जन्माला घातलं.
ही इकारांत जी शक्ती आहे ना तुमच्या माझ्यामध्ये शक्ती आहे, मी कीर्तन करतो, कर्णा पाटव नावाची शक्ती असते इंद्रियांमध्ये, मी कीर्तन करतोय माझ्या शक्ती, तुम्ही कीर्तन श्रवण करता शक्तीच्या आधाराने, प्रत्येक जो जीव आहे त्याच्या शक्ती आहे म्हणून त्याच्या शिवतत्वाला प्राधान्य आहे. ज्या दिवशी शिवतत्व निघून जाईल त्या दिवशी शक्तीही राहत नाही, बर का, लक्ष द्या. शिवतत्व गेलं, इकार गेला, शिव शब्दातला इकार गेला, मला सांगा शिव शब्दातला ई काढून टाका, स्वर आहे ना 12 स्वर आहे त्याच्यातला ई काढून टाका, शिव म्हणला काय उरलं, इकार गेला उरलं काय, शव म्हणजे, शव म्हणजे प्रेत, प्रेत म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात, मूर्द म्हणतात आमच्याकडे, आमच्याकडे मढ पण शब्द आहे, मढ 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 समजा, मढ प्रेत शव मूर्दा, ज्याच्यात काय राहिलं नाही, आता शिव राहिला, इकार गेला, शक्ती निघून गेली, आता काय राहिलं फक्त शिवचा काय झाला, शव, कसं बदललं बघ, शिवचा काय झाला शव, आणि शव कीर्तन ऐकत, शव कीर्तनाला बसत, आणि बसलं तरी टीका लावल्याशिवाय राहत, विठ्ठल 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 हे शिवतत्व आहे, या शिवतत्वाला निदेका आहे, शिवतत्व आहे ना याच्या आधाराने ही शक्ती जगदंबा भवानी माता हे संपूर्ण विश्व चालवते, पण तत्व एकच आहे, त्या तत्वाचा आपल्याला स्वभाव पाहायचा आहे, लक्ष द्या, मी चिंतनाच्या बाहेर जाणार नाही, संस्थेची परंपरा आळंदी संस्थेची, चिंतनाच्या बाहेर जाणार नाही, शिवतत्व जे आहे त्या तत्वाला सांभाळणारी जगदंबा भवानी माता अधिष्ठान, तिने या शिवाच्या आधाराने जग चालवलं, तिला आधार लागतो, तिला जग निर्माण करण्याकरता हे शिवतत्व लागतं, तत्वाची जी गोष्ट आहे कनिटा, ती एकटी जग निर्माण करू शकत नाही, अगोदर काहीच नव्हतं, काहीच नाही, काहीच नाही, पहिले कोट्याची नव्हते काही, पहिले कोट्याची नव्हते काही, पहिले कोट्याची नव्हते काही, पहिले कोट्याची नव्हते काही, सूर्यदारा नाही रण, सूर्यदारा नाही सूर्यदारा नाही रण, सूर्यदारा शून्य होते बाई, अवघे शून्य होते बाई, अवघे शून्य होते बाई, अवघे शून्य होते तेथे एक ढालकाचा निर्माण झाली, निर्गुण निराकार ती जोग घेऊन प्रकट झाली, जोगेश्वरी माता की जय, जोग म्हणजे वेश बर का, जोग म्हणजे एक सगुण रूपाने ती प्रकट झाली, निर्गुण होती ती काय झाली, जोग शब्दाचा अर्थ माहिती ना, जोग म्हणजे काय, वेश घेतला अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जे अव्यक्त आहे, ऐका गीतेतला श्लोक ऐका, अव्यक्तादी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निद्रान्नेव तत्र का परिदेवना, अव्यक्त प्रत्येक जीवात्मा निर्गुणामध्ये वास करतो, मेल्यानंतर पुढे जातो जीवात्मा शिव तत्वात विलीन होतो, ऐकताय ना, अव्यक्तादी भूतानी अव्यक्त होतो जीव, माणसाला एक नाव व्यक्ती पण आहे, बरोबर आहे, म्हणता का तुमच्याकडे व्यक्ती म्हणता, माणसाला काय म्हणतात दादा, व्यक्ती, कुणाला, माणसाला, आणि स्त्रीला, बाईला काय म्हणतात, व्यक्ती शब्द हा प्रकृतीचा प्रतीक आहे, जगदंबा भवानी माता ही व्यक्ती, भगवान म्हणतात अर्जुना जीव अगोदर अव्यक्त होता, अव्यक्त आदिनी भूतानी, आधी हे सगळे जीव अव्यक्त होते, माझ्यामध्ये विराजमान होते, शिवतत्वामध्ये विराजमान होते, पुन्हा हे व्यक्त झाले मनुष्य रूपाने, आणि देह संपला का पुन्हा काय होतील, अव्यक्त निधनाने व तत्र का परिदेवना, अगोदर अव्यक्त नंतर व्यक्त, देहरूपाने व्यक्त झाले म्हणून देहाला एक नाव आहे व्यक्ती, हे नाव देहाला आहे, प्रकृतीचं हे नाव आहे काय, व्यक्ती, पुरुषालाही व्यक्ती म्हणतात आणि स्त्रीला काय म्हणतात, माणसाला काय म्हणतात, व्यक्ती, आणि स्त्रीला काय म्हणतात, व्यक्तीनी, असं म्हणतात का, व्यक्तीनी, स्त्रीला काय म्हणतात, व्यक्ती, आणि पुरुषाला कव्यक्ता, असं कधी ऐकलं का, व्यक्ता, एखादी व्यक्ती स्त्री, एखादी बर का, एखादी स्त्री जर डॉक्टर कडे गेली, डॉक्टर साहेब माझी प्रकृती बिघडली, काय म्हणते बघा ना, माझी प्रकृती बिघडली, आणि माणूस डॉक्टर कडे गेल्यानंतर असं म्हणतो का, माझा प्रकृता बिघडला,
प्रकृती व्यक्ती हे नीट ऐका, हे तत्व आहे. शरीर रूपाने जीवात्मा व्यक्त झाला म्हणून त्याला काय म्हणतात, व्यक्ती. व्यक्ती हा शब्द अव्यक्तादिनी भूताने व्यक्त मध्यानी भारत, ती जगदंबा भवानी माता व्यक्त झाली, देहरूपाने तिने जोग घेतला म्हणून तिचं नाव जोगेश्वरी. ऐकताय ना, मी दोन्ही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला कळलं का? बघा, मला जरा बारीक सांगण्याचा स्वभाव आहे माझा. कीर्तन बारीक ऐकली पाहिजे, प्रसन्न बसा, मांडी मारून बसा. कीर्तनामध्ये तुमची प्रसन्नता मला हेच महत्वाचं दान पाहिजे तुमच्याकडे. कीर्तनामध्ये प्रसन्न बसणं ही भगवंताची पहिली भक्ती आहे. माझं लक्ष बऱ्याच लोकांकडे, बरेच जणांचा बसण्याचा काहींचा भाव वेगळा आहे. काही जण असे बसतात, काही जण असे, काही जण महाराजकडे रागाने बसतात. महाराजांकडे असे रागात पाहतात जसं काही महाराज त्यांचं खाऊन बसलाय. प्रसन्न बसा, तुमची प्रसन्नता फार महत्वाची. तुमची प्रसन्नता मला चिंतनासाठी वाव देणारे, मला प्रचंड थकवा आहे पण तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मी कीर्तन करणार आहे. माझं सांगितलेलं, माझं जे बारीक मी सांगतो तुम्हाला कळतंय का? ते समजलं पाहिजे. हिने व्यक्त झाली देहरूपाने, जगदंबा भवानी माता हिने जोग घेतला, अर्थात ती जोगेश्वरी, ती देहरूपाने निर्गुण आहे, ती सुद्धा ती प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला कुणी, महिषासुर मर्दनाला कुणी, महिषासुर मर्दनाला तापाची करावया झाडाने भक्तासाठी तू पावस, निर्वाणी निर्वाणी पावसी निर्गुण प्रगट झाली. अनादि निर्गुण ही त्रिगुणात्मक जी माया आहे जगदंबा, ही प्रगट झाली. पण ही त्रिगुणात्मक माया आहे, हिला जग निर्माण करण्याकरता आधार पाहिजे होता. आधाराशिवाय जग निर्माण करू शकत नाही जगदंबा. मग ती त्रिगुणात्मक होती, तिला तीन स्वभावाची होती. ती किती स्वभावाची होती? ती त्रिगुणात्मक. तीनच प्रकारची प्रकृती वर का? प्रकृती तीन प्रकारची, सात्विक, राजस आणि उत्तम, मध्यम, कनिष्ठ. आमच्याकडे म्हणतात हौशा, नौशा आणि तुमच्याकडे म्हणतात तीन प्रकारची माणसं. प्रकाराचे तीन जगदंबा भवानी माता इने तिच्या मधून तिने सत्वगुण बाहेर काढला. ऐका, कोण बाहेर काढला? सत्वगुण बाहेर काढला, एक पिंड बनला त्याचा, त्याच्यामध्ये तिने प्राण टाकला, तो पिंड उभा राहिला तिच्या समोर.